आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत, त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लपवण्यासारखं काहीच करत नाहीत, त्यामुळे काही लपवायचा प्रश्न येत नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. एका प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अजित पवारांनी कागदपत्रं दडवली नाहीत तर उघड करण्याचा प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही, ते कधी काही दडवत नाहीत. या कारखान्यांशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही, बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असं जयंत पाटील म्हणाले. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.